लोकशाही देशातील निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना शालेय वयामध्ये समजावी यासाठी डहाणू तालुक्यातील आश्रम शाळेमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे। विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीविषयी विद्यार्थी ऐकून असले तरी हा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। तसेच विद्यार्थ्यांचे समज गैरसमज या उपक्रमातून दूर करण्यात आले आहेत। उमेदवारी अर्ज मागवणे, छाननी करणे, मतप्रक्रिया छापणे, गुप्त पद्धतीने मतदान करणे, शाई लावणे या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते। उमेदवारांचे अर्ज मागवण्यापासून निकाल लागेपर्यंत सर्व बाबी विद्यार्थ्यांना या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवता आले। डहाणू तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या कांदरवाडी येथील आश्रम शाळेमध्ये आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबून शाळेचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लोकशाही पद्धतीने निवडण्यात आले। या सर्व प्रक्रियेमध्ये प्रचारसभा, मतदान, मतमोजणी आणि निवडणुकीचा निकाल या सर्व प्रक्रियांचा समावेश करण्यात आला होता। मोबाईलवर EVM डाउनलोड करून त्या ॲपद्वारे संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली। या सर्व प्रक्रियेद्वारे आदिवासी ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीची प्रक्रिया समजून घेत मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवला। फोटो दिसेल आणि तुम्हाला बटन कुठं दाबायचं त्याच्या पुढे ब्लू रंगाचा हा बटन आहे, निळ्या रंगाचा बटन आहे, त्या